नमस्कार, मी आरती दयानंद चव्हाण, लोकाधिकार न्यूज. डॉक्टर रामन मुलांनी यांच्या जीवनज्योती हॉस्पिटलचे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. लातूर प्रतिनिधी. लातूर शहरापासून जवळच असलेल्या 12 नंबर पाटी श्यामनगर येथे दिनांक 12 जून 2023 वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर अमन मुलाने MD यांच्या जीवनज्योती हॉस्पिटलचे ज्येष्ठ पत्रकार, लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटरावजी पनाळे साहेब यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुणे तथा जीवनज्योती हॉस्पिटलचे उद्घाटक व्यंकटरावजी पनाळे यांचा दिलखुश मुलाने सर यांच्या हस्ते शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे डॉक्टर राम गजधने, शिवलिंग धुमाळ, नरेंद्र बनसोडे, किरण वाकुरे, अल्लाह बक्षे शेख सर, विनायक चव्हाण, लक्ष्मण सुडे, डॉक्टर जितेन जयस्वाल, डॉक्टर सदानंद कांबळे, डॉक्टर रमन महाळंगेकर, डॉक्टर अयाज शेख, डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी, डॉक्टर आनंद साळुंखे, डॉक्टर उमाकांत जाधव, इरफान सय्यद, खलील शेख, हाजी इमाम शेख यांचा शाल पुष्पहार देऊन मुलाने परिवाराच्या वतीने डॉक्टर अमन मुलाने, डॉक्टर अजमल मुलाने व अन्य मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यंकटराव पनाळे यांनी उद्घाटनपर भाषण करताना भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एक विश्वासार्हतेचं नाव म्हणून डॉक्टर मुलानी हे समाजासमोर येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मुलांनी परिवारांच्याकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य होत आलेले आहे असेही सांगितले. यावेळी डॉक्टर जितेन जयस्वाल, विनायक चव्हाण, किरण वाकुरे यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर उमाकांत जाधव यांनी तर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे व नागरिक बांधवांचे आभार खलील शेख यांनी मानले. कार्यक्रमात श्यामनगर, हरंगुळ, खंडापूर, चिंचोलीराव, चिंचोलीराव वाडी आदी पंचक्रोशीतील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार.